नमस्कार, मी श्रुती आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन. घेऊया राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये. राज्यातही नवीन लोकायुक्त कायदा येणार. राज्य सरकार अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मांडणार. भुजबळ मंत्री असताना नाशिक मुंबई महामार्ग 6 लेन झाला असता नितीन गडकरी यांची भुजबळावर टीका. बुलढाण्यातील 200 ग्रामपंचायतीवर आमचा झेंडा फडकणार, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा. पालघर येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी महिला आयोगाने दिले दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश. एकदम ओकेच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणाणला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन, काँग्रेसची भाजपावर जहरी टीका. 40,000 हेक्टरमधील पिकांचं नुकसान, 15 नागरिकांचा मृत्यू, तर 4 शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून केली आत्महत्या. बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांच्या पुस्तकावरून वाद, पुण्यात पुरोगामी संघटना आक्रमक. विहिरीसाठी आता शेतकऱ्यांना 4 लाखांचे अनुदान, अंतिम मान्यतेचे BDO ना अधिकार. कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली. सरगम कौशलने घडवला इतिहास, 21 वर्षांनी भारताला मिळाला मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट. अवतारचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 2 दिवसात कमावले 100 कोटी. प्रेक्षकांनो, दिवसभरातील धावत्या आणि वेगवान घडामोडींचा आढावा आपण घेतला. यांसारख्याच नवनवीन आणि ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या इंडिया न्यूज वन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.